रावसाहेब शाह आणि उद्धव यांच्या भेटीमध्ये आपण सहभागी झाला नाही असं समजतंय, काय नेमकं कारण आहे? आज दिवसभराचा जो कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आज माधुरी दीक्षित, रतन टाटा आणि लता मंगेशकर यांच्या भेटी आणि उद्धवजी ठाकरे यांची भेट ठरली होती. पण त्याच्या प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली होती. आज ते तिकडे जाणार होते भेटीला आणि आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री अनिलजी आणि आमच्या संघटन मंत्री सरोजजी, मी स्वतः आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री हे व्ही सतीशजी आम्ही आता बैठक करतोय याला सह्याद्रीला. त्यामुळे आमचा जर त्या ठिकाणी जाण्याचा काही प्रश्नच नाही, आम्ही तिकडे गेलोच नाही, परत पाठवण्याचा प्रश्न काय? पण चॅनलला आपलं टीआरपी वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या देतात, त्यांना बातमी पाहिजे काहीतरी. परंतु आम्ही तिकडे गेलोच नाही तर परत पाठवण्याचा प्रश्नच काय? आमची बैठक आता सह्याद्रीला आहे. आम्ही गेलोच नाही तर. रावसाहेबजी, पण तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, मुख्यमंत्री चर्चेला आहेत असं समजतंय, मात्र तुम्ही नाही आहात, तुम्हाला डावलले. राष्ट्रीय अध्यक्षांनी जो कार्यक्रम ठरवलेला आहे त्या कार्यक्रमात आता आमची बैठक सह्याद्रीला व्हावी आणि त्यांनी त्या भेटीला जावं असं आमच्या पक्षातर्फे ठरलेलं आहे. त्यामुळं भेटीत काय चर्चा आहे, भेट कशासाठी आहे, त्याचं बाईट पूर्णपणे आम्ही दिले, प्रेस नोट सुद्धा दिली. त्या भेटीला मी जाणारच नव्हतो आणि गेलेलो नाही, तेव्हा परत पाठवण्याचा प्रश्नच काय? बातमीसाठी दिलेली ही बातमी आहे, त्यामुळे यात काही अर्थ नाही. मग उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा होत असताना त्या चर्चेला आणखीन कोण कोण आहे? असं आता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि अमित भाई हेच गेलेले आहेत आणि बाकी सगळे पदाधिकारी आम्ही आता सह्याद्रीला बैठक करतोय. दानवेजी, आमच्या बरोबर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. दीपकजी बोला. रावसाहेब दाने, प्रामुख्याने मातोश्रीवर अमित शहा बरोबर मुख्यमंत्री सुद्धा गेलेत, पण या चर्चेमध्ये मुख्यमंत्री सुद्धा सहभागी नाही आहेत. अमित शहा आणि उद्धव ठाकरे केवळ चर्चा करतायत, काय एवढं आहे की मुख्यमंत्री सुद्धा या चर्चेत सहभागी होऊ शकलेले नाही आहेत? नाही, असं नाहीये. तुम्ही त्याचा अर्थ असा काढू नका. काही बैठकांमध्ये आम्ही 10 जण असतो, काही बैठकांमध्ये 5 जण असतो, काही बैठकांमध्ये आम्ही 2 जण असतो. याचा अर्थ असा आहे का कोणाला परत पाठवलं, कोणाला बैठकीत समाविष्ट करून घेतलं नाहीये? असं नाही. माननीय मुख्यमंत्री गेलेले आहेत, अमित भाई गेलेले आहेत आणि आम्ही सह्याद्रीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री, राष्ट्रीय महामंत्री, आमचे प्रभारी आणि मी आता सह्याद्रीला बैठक करतोय. आम्ही तिकडे गेलोच नाही. परंतु ही दिलेली जी बातमी आहे ना, ती आपली लोकप्रियता मिळवण्यासाठी दिलेली बातमी. नाही नाही, दानवे साहेब, प्रामुख्याने मुख्यमंत्री असतील किंवा राज्यातले भाजपचे नेते असतील, त्यांच्या आणि उद्धव ठाकरेंचे जे गेल्या काही महिन्यांमधले संबंध बिघडलेत, आपण पालघरच्या निवडणुकीतला प्रचार बघितला, तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे एकमेकांवर टोकाची टीका झाली, ते कारण आहे का उद्धव ठाकरेंसमोर मुख्यमंत्री गेले तर ही नाराजी आहे ती आणखीन उघड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अमित शहा उद्धव ठाकरेंची समजूत काढतील आणि मुख्यमंत्री बाजूला आहे त्या बैठकीपासून? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं 4 वर्षात जो कामकाज केलं त्याचा लेखाजोखा जसा आम्ही जनतेपुढे दरवर्षी मांडतो, वेगवेगळ्या नावं देऊन अशा प्रकारच्या मोहिमा आम्ही 4 वर्ष चालवल्या. तशाच प्रकारची मोहीम यावेळी सुद्धा संपर्क फॉर सपोर्ट अशा प्रकारचं नाव देऊन ही संपर्क मोहीम काढलेली आहे. आज रतन टाटा आणि माधुरी दीक्षित आणि अन्य भेटी आम्ही ज्या आज घेतल्या, परंतु आमचा नियोजित कार्यक्रम बघा, कार्यक्रम पत्रिका बघा, त्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे आमचा आजचा दिवसभरचा कार्यक्रम चालू आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वजण आता सह्याद्रीमध्ये बैठक करतोय आणि अशा प्रकारची बातमी ही कोळसळपणाची बातमी, ती चुकीची बातमी आहे. नाही, उद्धव ठाकरेंनी अशी काय अट घातली होती की अमित शहांची भेट घेताना की राज्यातील इतर नेते जे या चर्चेमध्ये नसतील केवळ अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे दोघे चर्चा करतील, अशी काय उद्धव ठाकरेंची अट होती का? आमच्याकडे अशा प्रकारची कुठलीही अट कोणीही घातलेली नाही. कोणी कुठं जायचं हे आमच्या पक्षाने ठरवलं आणि कोणी कोणत्या बैठका करायच्या हे आमच्या पक्षाने ठरवलंय. रावसाहेब दानवे, यापूर्वी अमित शहा अनेकदा मातोश्रीवर गेलेल्या आहेत, अगदी मागच्याच वर्षाची जून महिन्यातलीच भेट आठवा तुम्ही, त्यावेळेला सगळे नेते उद्धव ठाकरेंना अमित शहांबरोबर भेटले, पण यावेळेला एवढं काय आहे की अमित शहांबरोबर इतर कुठलाही नेता या भेटीमध्ये चर्चेत सहभागी नाही? सगळ्यांनी हे बघा, सगळ्या चर्चेमध्ये सहभागी व्हावं असं काही नाही. 2 दिवसापूर्वी आमचा जो कार्यक्रम ठरला की कोणी कोणता कार्यक्रम करायचा, त्या कार्यक्रमाप्रमाणे आमचे नियोजित कार्यक्रम वेळेवर चालू आहे आणि ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे कार्यक्रम चालू आहे. आता आमच्या बैठक रात्री आज 11 वाजेपर्यंत चालणार आहे सह्याद्रीला. पुन्हा
ते आमच्या बैठकीत येऊन आता येणार आहेत. तिथला बैठक संपली की आमच्या बैठकीत जॉईन होणार आहेत. नक्कीच, धन्यवाद दानवेजी. झी 24 तास कडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि दीपक, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.